नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आपण बोर्डाची सोडवलेली प्रश्नपत्रिका आणि कशा पद्धतीने तुम्ही आत्ता बोर्डाची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे त्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना होण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे प्लस प्रत्येक प्रश्नातलं उत्तर कसं लिहायचं आहे ते कसं मांडायचं हेही तुम्हाला कळेल जेणेकरून आत्तापर्यंत तुम्हाला नवनीत गाईड किंवा अपेक्षितमधून ज्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आणि चांगले उत्तर कशी लिहिता येतील या दृष्टीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तरं लिहित असाल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला नाईंटी फाईव्ह म्हणजे पंच्याण्णवपेक्षा जास्त गुण या ठिकाणी राज्यशास्त्र विषयाला मिळू शकतात बऱ्याच विद्यार्थ्यांना नाइंटी एट नाइंटी नाईनपर्यंत देखील गुण आहेत विषयाला गुण मिळतात पण आपण तशा पद्धतीने पेपर लिहिणं गरजेचं आहे प्रॉपर त्यामध्ये दे उत्तर लेखन आलं पाहिजे तर कशा पद्धतीने ते दे असावं या संदर्भातली माहिती तुम्हाला या व्हिडिओतून समजेल चला तर मग पाहूयात एक क्वेश्चन पेपर आपण घेतलेले आहे इथं वरती आपल्याला माहिती आहे शिक्षण असतात या शिक्षणच्या कॉलममध्ये आपल्याला वरती कुठंही काही करायचं नाही प्रश्न क्रमांक जिथं म्हटले त्याच्यासमोर एक क्रमांक टाकून जो प्रश्न घेतला आहे त्याचा क्रमांक आता इथं आपण सुरुवात करतो म्हणून एक आलं आहे तुम्ही जिथून जिथं जो प्रश्न लिहितात त्या प्रश्नाचा क्रमांक इथं लिहायचा आणि त्यानंतर अ ब जे आकडे असतील त्यांच्यासाठी इथं तुम्ही रेषा जशा मारलेल्या आहेत त्या पद्धतीने अ ब लिहायचे आहेत आणि अब मधले कुठला प्रश्न आहे त्यांच्यासाठी एक कॉलम आपल्याला आवश्यक असतो तर मी सांगितलं होतं अ ह्या ठिकाणी लिहायचं का नाही इकडं जागा आहे इथं तुम्ही अ लिहून हे जे नंबर टाकले ते नंबर अच्या ठिकाणी लिहू शकला असाल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही उत्तरं लिहायची आहेत आता पहा अ मध्ये कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा प्रश्न आहे तर परीक्षेला हा लिहायचा का बरेच वेळा विद्यार्थ्यांचे कमेंट असते सर हे असं लिहिलंच पाहिजे का लिहिलंच पाहिजे ना असं काही नाही अमध्ये पहिला टाकून तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालते पण प्रश्न काय आहे पहा बरं एकदा कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा विधाने पूर्ण करायची म्हणजे फक्त उत्तर लिहून चालेल का तुम्हाला नाही ना चालणार म्हणून इथं अ जो प्रश्न आहे त्याचा एवढा मोठा प्रश्न न लिहिता शॉर्टमध्ये लिहू शकता तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचा विधाने पूर्ण करा म्हणजे चेक करणाऱ्याला कळतं की हा विधाने पूर्ण करामधला प्रश्न आहे त्यामध्ये पहिला घेतला आहे बर्लिनची भिंत एकोणीसशे एकोणनव्वद साली पाडण्यात आली ठीक आहे एकोणीसशे एकोणनव्वद साला आपल्याला काय करावं लागेल अंडरलाईन करावं लागेल त्यानंतर एक रेश मारायचे एक ओळ सोडायची दुसरा प्रश्न सोडवायला घ्यायचा सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये संयुक्त राष्ट्राचे महिलांसाठीचे दशक सुरू झाले कोणासाठीचे महिलांसाठीचे तिथं अंडरलाईन करावं लागेल एक रेस्ट मारायचे अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहून उत्तराला अंडरलाईन करायचे इथं दिसत नाही इथं केले नाहीत तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर ब प्रश्न आहे बा, बा खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा आता एवढा मोठा प्रश्न लिहायचा का नाही चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एवढं लिहिलं तरी चालेल चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा त्यामध्ये पहिला मध्ये जोडी होती क एन जी ओ आणि त्याची बरोबर जोडी होती बिगर सहक सरकारी संस्था <coughs> दुसरी होती अ जंगल तोड त्याची जोडी होती तापमान वाढ आणि तिसरी होती ब्रह्मदेश ज्याला म्यानमार असं म्हटलं जातं सो ती त्याची जोडी असेल यानंतर नेक्स्ट पुढच्या पानावरती आपला क प्रश्न आलेला आहे तर तो कच्या कॉलममध्ये आपण लिहायचा नंतर त्याचाही शॉर्ट फॉर्म शॉर्टमध्ये प्रश्न लिहायचा क काय आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आहे तर लिहा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा पहिलं विधान दिले पहिलं विधान कंप्लीट करा एक रेश मारा दुसरे एक लाईन सोडायची दुसऱ्या खालच्या लाईनला दुसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर लिहायचं तिसरा प्रश्न तिसऱ्याचं उत्तर चौथा प्रश्न चौथ्याचं उत्तर आणि इथं आपला क प्रश्न संपलेला आहे तर दोन रेषा मारल्यात आपण दोन रेषा मारायच्या अशा पद्धतीने आता हा ड प्रश्न मी सांगितला इकडं इथं लिहिला असता तुम्ही ड प्रश्न तर ही रेष पण आपल्याला इकडे समोरून येता आली असते आणि ह्या क्रमांक जो आहे प्रश्नाचा त्याच्यातल्या तो इकडे लिहू शकला असतं असंही तुम्हाला करता येईल तर यामध्ये प्रश्न काय होता बा समर्पक संकल्पना लिहा आता संकल्पनेचं फक्त नाव लिहायचं की काय करायचं हाही प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला असतो तर शक्यतो विधान लिहिलं तरी चालेल म्हणजे चेक करताना आपल्या डोळ्या खालून जातं की आपण किती नंबरचा प्रश्न सोडवतो अन्यथा तुम्ही वाचतायत एक क्रमांकाचा आणि इथं लिहिताना मात्र आपण आधीच क्रमांक टाकून बसलेला असतो एक दोन तीन किंवा एक तर त्याच्यासमोरच त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं जातं चुकून ह्या गोष्टी होतात त्यासाठी लक्ष ठेवा अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी काय म्हणतात त्याला बहुराष्ट्रीय कंपनी त्यासाठी शब्द आहे बहुराष्ट्रीय कंपनी आहे जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करून ते वाढवण्याचे धोरण त्याला काय म्हणतात परराष्ट्र धोरण मग इथं तुम्ही डॅश करायला हवा मध्ये डॅश करून परराष्ट्र धोरण मग त्याला अंडरलाईन करायचं म्हणजे समोरच्याला कळेल उत्तर कुठं आहे समाजातील भीती निर्माण करून राजकीय आणि वैचारिक उद्दिष्ट पूर्ण न करण्याच्या हेतूने चालवलेल्या हे हिंसाचाराला काय म्हणतात दहशतवाद तर आपलं ह्या ठिकाणी शब्द आहे दहशतवाद इतर शब्द होता परराष्ट्र धोरण आणि आधीच्या प्रश्नामध्ये होता बहुराष्ट्रीय कंपनी अशा पद्धतीने तुमची उत्तरं यायला हवीत चौथा आहे एखाद्या व्यक्तीची कुटुंबाची किंवा समाजाची अशी स्थिती जेथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गारचा स्वतः भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते त्याला काय म्हणतो आपण त्याला आपण म्हणतोय गरिबी मग सर हे इथंच उत्तर लिहू का मी खालच्या वेळेला लिहिले तर चालेल का चालेल काही हरकत नाही खालच्या वेळेला लिहा चालेल ई पुढचा प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा आता गटात न बसणारा शब्द आहे हे फार शॉर्ट क्वेश्चन आहेत तुम्ही प्रश्न लिहूनही उत्तर लिहिले ह्या प्रश्नातले तरी चालणार आहेत नेपाळ भूतान भारत जर्मनी नेपाळ आशिया खंडातले भूतान आशिया खंडातले भारतही आशिया खंडात आहे जर्मनी मात्र युरोपमधली आहे म्हणून जर्मनी गटात बसणार नाही भाषावाद प्रादेशिकवाद राष्ट्रवाद जमातवाद कुठला येईल राष्ट्रवाद भाषावाद देशातल्या देशात असो प्रादेशिकवाद देशातल्या देशात जमातवाद देशातले राष्ट्रवाद मात्र दोन राष्ट्रांमध्ये असतो त्यानंतर शांतता आर्थिक विकास स्थिरता लोककल्याण आहे अस्थिरता चार एक ध्रुईता द्विधृता जागतिककरण बहुध्रुईता आता सहज ओळखू येण्यासारखं आहे जागतिकीकरण इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय दोन रेषा मारायचे पूर्ण प्रश्न पूर्ण झालाय पूर्ण रेषा मारायचे नंतर क्वेश्चन दुसरा सोडवायचा आहे इथं जागा आहे मग इथं लिहू का क्वेश्चन दोन नाही आपल्याला तो पुढे लिहायचा आहे पुढच्या पानावरती सेक्शन क्वेश्चन नंबर दोनच्या कॉलममध्ये त्यामध्ये अ घ्यायच्या सोडवायला अ काय संकल्पना चित्र पूर्ण करा संकल्पना चित्र पूर्ण करा हाही देखील तुम्हाला चांगला मार्क करून देणारा प्रश्न मी मला सांगितलं होतं की तुम्ही अभ्यास करून ठेवा समान नागरिकत्व राष्ट्रीय एकमत एकात्मतेची मूल्य आहेत विविधतेत एकता समानता राष्ट्र निष्ठा किंवा राष्ट्रावरती निष्ठा अशा पद्धतीने संकल्पना चित्र तुमचं पूर्ण होईल त्यांना देईल ब खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तर लिहा आता नकाशा प्रश्नपत्रिकेत दिला जातो पण इथं मात्र आपल्याला काढायचं नसतं इथं डायरेक्ट विचारलेल्या प्रश्नांवरती नकाशावरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात तर इथं लिहित असताना पहा बाकीच्यापेक्षा तुम्हाला वेगळा पेपर दाखवायचा असेल आपला तर काय करावं लागेल जो नकाशा या ठिकाणी आहेत तिथं नकाशा म्हणून जो नकाशा आपल्याला आलेला आहे त्याचं हेडिंग ह्या ठिकाणी लिहायचं जसं सोवियत रशियामधील पूर्वीचे देश हा ह्या नकाशा होता सोव्हिएत रशियाच्या विघटनातून अस्तित्वात आलेले कोणते पाच नवीन राष्ट्रांची नावे लिहा म्हटले तर मग ही नवीन उदयास आलेली त्या ठिकाणी राष्ट्र होती जेवढी आठवतील तेवढी लिहिली तरी चालतील त्यांनी पाच विचारलेली आहे यानंतर क्वेश्चन तीन खालील विधाने बरोबर की चुकते सकारण हो, चुक सांगा आता चुकीबरोबर ते पण सांगायचे आणि सकारण पण सांगायचे विधान लिहायचं का हो लिहायचं आहे विधान लिहा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात तर विधान कसं आहे बरोबर की चूक सांगा चूक तर मग हे विधान चूक आहे असं म्हटलं तरी चालेल किंवा चूक म्हटलं तरी चालेल त्यानंतर कारण सकारण म्हटलं ना मग कारण सांगायचं त्याचं का ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणत नाही तुम्हाला का चूक वाटते कारण एकोणीसशे नव्याण्णवच्या दशकातील मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ होता ऐंशीचा नाही दुसरं राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली बरोबर त्याचं कारण लिहायचं आहे अशा पद्धतीने हे चुकीबरोबरचे प्रश्न ओळखून त्याचे कारण लिहायचे पण मुद्दे टाकायचे मस्तपैकी व्यवस्थित दिसले पाहिजे ना आपले मुद्दे पण त्या ठिकाणी अशा प्रकारे हे सगळे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत त्यानंतर जाऊयात क्वेश्चन नंबर चार क्वेश्चन नंबर चार आहे खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा आता सहसंबंधाचा प्रश्न कसा लिहायचा हेच विद्यार्थ्यांना कळत नाही नवनीत अपेक्षितमध्ये जशी उत्तर दिली असतील तशी तुम्ही लिहितात परंतु शक्यतो उत्तर आपलं मुद्दे सुद्धा असावं म्हणून सुरुवातीला अर्थ लिहा कोणाचे अर्थ लिहायचा जे घटक दिले त्यांचे हार्ड पावर म्हणजे काय सॉफ्ट पॉवर म्हणजे काय दोघांचेही अर्थ या ठिकाणी लिहायचे त्यानंतर सहसंबंध स्पष्ट करायला घ्यायचा तर इथं मुद्दा टाकायचा त्याचा आणि मग सहसंबंध सांगायचा हार्डपावरमध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टींचा चा वापर केला जातो किंवा ते येतात तर सॉफ्ट पॉवरमध्ये देशांची प्रतिष्ठा संस्कृती प्रभाव आणि परंपरा हे घटक त्या ठिकाणी येतात त्यानंतर उदाहरणं द्यायची इंटरनेट माध्यमातून माद्य। लोकशाही स्वातंत्र्याचा प्रसार तर फूड चेन मॅकडॉनाल्ड पिझ्झा हंट बर्गर किंग इत्यादी ही त्यांची उदाहरणं आहे त्यानंतर पुढचं जागतिकरण आणि संस्कृती त्यांचा सहसंबंध त्यांची उदाहरणं आहे असे मुद्दे करा द्यायचे त्यानंतर काय आहे क्वेश्चन नंबर पाच खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दातल्या मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आधार लिहायचे म्हणून सोपं आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे या विधानाशी मी सहमत आहे आता जसं आपण अर्थशास्त्रात लिहितो तसं लिहून टाकायचं मग कारनं लिहायची द्यायची पंचवीसशे तीस आहेत तर कारणं लिहा कारनं लिहिताना क्रमांक द्या पॅरेग्राफ लिहू नका पॅरेग्राफला मार्क मिळत नाहीत पॅरेग्राफ वाचायला कोणाला वेळ नसतो मुद्दे टाकले की समोरच्याला चेक करायला कळून जातं त्यानंतर दुसरा प्रश्न आहे त्याचंही आपण माहिती लिहिली राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते या विधानाशी मी सहमत आहे कारण कारण दिलेत आणि मित्रांनो यानंतर आहे पुढचा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तर लिहा ऐंशी ते शंभर शब्दात समाजातील विविध घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध आयोगांची माहिती लिहा मुद्दे दिलेले आहेत आपल्याला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग राष्ट्रीय मानवी अधिकार राष्ट्रीय मानवी महिला योजना त्यानंतर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि मित्रांनो शेवटचा प्रश्न आता खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एकशे पन्नास ते दोनशे शब्दात लिहा प्रश्न काय लिहिणार एकशे पन्नास ते दोनशे शब्दात उत्तरे लिहा माते एवढं शॉर्टकटमध्ये मा लिहायचं आणि मुद्दे दिलेत आपल्याला तर मुद्दे घ्यायचे आणि मग स्पष्टीकरण करायचे त्यांचं पण दीर्घोत्तरी प्रश्न असल्याने इथं जे मुद्दे दिलेत त्या मुद्द्यांचेही पॅरेग्राफमध्ये उत्तरं लिहा पहिल्यात वेगळा दुसऱ्यात वेगळा असं तुम्हाला करायचं आहे पॅरेग्राफद्वारे उत्तरं लिहा त्यानंतर भौगोलिक घटक ऐतिहासिक घटक आर्थिक घटक सामाजिक घटक आंतरराष्ट्रीय व्यवस्था अशा प्रकारे जेवढे मुद्दे दिले जातील त्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण करायचं आणि शेवटी लिहायचं अशा प्रकारे आपण भारताच्या रा राष्ट्रीय धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही राज्यशास्त्र विषयाची पाठीमागच्या वर्षाची उत्तरपत्रिका आहे अशी जर उत्तरपत्रिका तुम्ही सोडू शकलात तर नक्की आमची खात्री आहे सगळ्यांची नाईंटी फाईव्ह प्लस विद्यार्थी येऊ शकतात पण तुम्ही दुर्लक्ष केलं असेल तर मात्र ऐकायला येणार नाही चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार